पुरोगामी विचारातून हजारो विद्यार्थी घडविणारे अद्वितीय व्यक्तिमत्व स्वर्गीय आप्पासाहेब खराडे नामदेव चौगुले यांचे प्रतिपादन। वडिलांच्या तिसऱ्या दिवशी सर्व धार्मिक विधी पूर्ण करून 125 वृक्षरूपे वाटप करणारे खराडे दाम्पत्य शिक्षण सेवा मंडळ निप्पाणी संचालित विद्या मंदिर निप्पाणी शाळेचे गणित शिक्षक आणि उत्कृष्ट कामगिरी करणारे माजी मुख्याध्यापक निप्पाणी तालुक्यातील सर्व शिक्षकांचे गणित विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक हजारो मुलांच्या जीवनातील दीपस्तंभ स्वर्गीय आप्पासाहेब खराडे। आप्पासाहेब खराडे सरांचे वयाच्या 81 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले। खराडे सरांचा जन्म शिरगुप्पी या गावी झाला होता। निप्पाणीत वास्तव जरी असले तरी गावाशी तेवढा संपर्क होता। विद्या मंदिर शाळेत गणितचे शिक्षक म्हणून काम करत कुटुंबातील सर्वांना स्वतःच्या पायावर उभे करून गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्ज्वल केले। आपल्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी सर्व धार्मिक कार्य पूर्ण करावीत, लोकांना झाडे लावा झाडे जगवा हा संदेश द्यावा, 12 दिवस दुखवटा पाळून घरातील महिलांच्या डोळ्यात पाणी येऊ नये हा विचार आपला मुलगा लय भारी बाजारचा प्रोप्रायटर अमित खराडे आणि लाडकी सून विद्या मंदिर शाळेच्या गणित शिक्षिका प्रतिभा खराडे यांना सांगितला होता। या क्रांतिकारी विचाराची अंमलबजावणी या दाम्पत्याने केली। स्वर्गीय आप्पासाहेब खराडे सर की ज्यांना आज आपण इथं श्रद्धांजली देण्यासाठी सगळेजण उपस्थित आहोत, की ज्याने हजारो विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे घडवले आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांनी सुखशांती निर्माण केली आणि सरांच्या मृत्यूनंतर तिसऱ्याच दिवशी त्यांचं उत्तर कार्य व्हावं अशी सरांची इच्छा होती आणि त्याचप्रमाणे माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलानं हा कार्यक्रम पर्यावरणपूरक करावा आणि जे जागतिक तापमान वाढत आहे ते डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने झाडे लावायला पाहिजेत आणि झाडे जगवायला पाहिजेत अशा प्रकारचा संदेश सरांनी मृत्यूपूर्वी दिला आणि त्याची अंमलबजावणी अमित खराडे आणि कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यूनंतर केलेली आहे आणि हा उपक्रम यानंतर तुम्ही आम्ही सर्वांनी राबवणं हीच सरांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली राहील। या प्रसंगी घरी प्रत्यक्ष भेटून निप्पाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी खराडे कुटुंबियांचे सांत्वन केले। तसेच हालशुगरचे माजी संचालक मुकुंदराव देसाई, पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले, सकल मराठा समाजाचे सुधाकर सोनाळकर, माजी अध्यक्ष शिरगुप्पी ग्रामपंचायत आनंदा कुंभार यांनी श्रद्धांजली वाहून मनोगती व्यक्त केली। यावेळी विद्या मंदिरचे माजी मुख्याध्यापक पीटी शाह आणि आनंदराव खराडे, मुख्याध्यापक पीएम पाटील, आपस सुगते, सचिन पाटील, चंद्रकांत मोरे, रवींद्र खोराटे, विकास नवाळे, राजू कराळे, सुरेश वागळे, राजाराम रानमाळे, उमेश सुपले, विजय गायकवाड, हिंदूराव केसरकर, ओंकार पेडणेकर, लयभारी परिवार, कराळे परिवार, निकम परिवार, घाटगे परिवार उपस्थित होते। परंतु मला स्वतःला ते गुरुतुल्य होते की एक मित्र जीवनामध्ये कसा असावा, काय ते मित्राचं नातं जे होतं खरोखर हे नातं असंच पुढच्या जन्मी देखील या सरांजीपर्यंत झालं पाहिजे ही आमची परमेश्वराची इच्छा आहे। आणि जे काय उपक्रम होता सरांची जी इच्छा होती त्याच्याबद्दल हे झाडे लावा पर्यावरणाचं काही केलेलं आहे त्यांची आठवण म्हणून आम्ही खरोखर येतो की जे अनुकूल आम्हाला दिलेलं आहे त्याचं आम्ही पालन